नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मोबाईलच्या साहाय्याने कोणत्याही डॉक्युमेंटचं PDF कसं बनवायचं. मित्रांनो, स्कॅम कॅनर या चायनीज ॲपवर बंदी आल्यानंतर आपल्या समोर खूप मोठी अडचण निर्माण झाली, कारण प्ले स्टोअरवर जेवढे काही स्कॅम कॅनरसारखे जे ॲप होते, म्हणजे डॉक्युमेंटचे PDF करणारे, त्याद्वारे जर आपण PDF केलं तर त्यामध्ये क्लिअरिटी नसल्यामुळे ते PDF फायदेशीर ठरत नव्हतं. मात्र आता एक नवीन पर्याय प्ले स्टोअरवर उपलब्ध झालेला आहे आणि ते ॲप आहे ॲडोब स्कॅनर. मित्रांनो, ॲडोब स्कॅनरच्या मदतीने आपण स्कॅम कॅनरसारखं आणि त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं डॉक्युमेंट्सं PDFमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲडोब स्कॅन कॅनरचा वापर कसा करायचा याची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर जाऊया आपल्या लॅपटॉप आपण स्क्रीनवर. प्ले स्टोअरला जाऊया. प्ले स्टोअरमधून आपल्याला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरला जा, या ठिकाणी सर्च करूया ॲडोब स्कॅनर. ॲडोब स्कॅन करा टाईप, या ठिकाणी दिसते, याला क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी बघा, मी ऑलरेडी डाउनलोड केलेला असल्यामुळे या ठिकाणी अपडेट म्हणत आहे. तर ठीक आहे, आपण याला अपडेट करूया. तुम्ही इथून डाउनलोड करू शकता, डाउनलोडचं ऑप्शन येईल आणि त्यानंतर डाउनलोड करू शकता. बघा, या ठिकाणी 4.7 रेटिंग्स आहे आणि 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी याचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी हे अपडेट होत आहे. ठीक आहे, थोडी प्रोसेस सुरू आहे तर इन्स्टॉल होण्यासाठी. लोड झालेलं आहे, त्यानंतर आपण याला ओपन करूया. बघा, ओपन केल्यानंतर या ठिकाणी हा सरफेस असा दिसेल. यामध्ये फॉर्म आपल्याला स्कॅन करता येईल, डॉक्युमेंट्स किंवा बिझनेस कार्ड, हे खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या डिवाइसमधली मोबाईलमधली इमेजसुद्धा आपण घेऊ शकतो आणि तिचंही स्कॅन करू शकतो आपण आणि PDF बनवू शकतो. तर आपण बघूया, एक PDF करूया आणि याचा रिझल्ट बघूया. एक डॉक्युमेंट स्कॅन करूया या ठिकाणी. ठीक आहे, हे पेज घेऊया आपण. याला बघा, ॲटोमॅटिक स्कॅन होत आहे या ठिकाणी. पेज ॲटोमॅटिक सिलेक्ट करून स्कॅन होत आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू करा. त्यानंतर आपण हे जे ब्ल्यू 1 दिसत आहे या पेजला आपण क्लिक करूया. आणि या ठिकाणी या पेजचा आपल्याला PDFमध्ये कन्वर्ट बघा, PDFमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रोसेस ॲटोमॅटिक प्रोसेस होत आहे. बघा, या ठिकाणी स्कॅन झालेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता आपण याला नाव देऊया. याला नाव द्या, रिनेम म्हणा. त्यानंतर सेव PDF हे वरच्या साईडला राईट कॉर्नरला जे दिसत आहे सेव PDF, त्याला क्लिक करा, म्हणजे PDF सेव होण्यास मदत होईल. बघा, या ठिकाणी PDF सेव झालेलं आहे आपलं.
आता या ठिकाणी ऑप्शन आहे शेअर करायचे का किंवा सेव्ह एज JPG फाईलमध्ये किंवा मोर ऑप्शन दिलेले. मोर ऑप्शनमध्ये बघूया आपण, या ठिकाणी कॉपी टू डिवाइस, डिवाइसमध्ये पण आपण सेव करू शकतो किंवा गुगल ड्राईव्हला करू शकतो किंवा JPG फाईलला करू शकतो किंवा आपल्याला प्रिंटसुद्धा काढता येईल याचे. तर आपण डिवाइसमध्ये सेव करू, डिवाइसमध्ये ऑलरेडी सेव झालं आहे. त्यानंतर आता याची कॉपी आपण शेअर करूया, शेअर कॉपी किंवा लिंक पण पाठवू शकता तुम्ही. आपण कॉपी शेअर करू आपलं गुगल ड्राईव्हला, ठीक आहे. या ठिकाणी व्हॉट्सअपला पण शेअर करू शकता किंवा ब्लूटूथद्वारे शेअर करू शकता, ठीक आहे. आपण ब्लूटूथद्वारे शेअर करू, या ठिकाणी डिवाइस सर्च होत आहे आणि या ठिकाणी वरच्या डिवाइसला लॅपटॉपमध्ये आपण शेअर करूया, याला क्लिक करूया. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये ॲडोब स्कॅनरमध्ये सहजपणे कोणत्याही डॉक्युमेंटचा स्कॅन करता येईल. त्यानंतर त्याचा फोटो असेल किंवा त्याचं PDFमध्ये सहजपणे कन्वर्ट करता येईल. धन्यवाद मित्रांनो.